तरुतान। यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बोनसोळे यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। यासाठी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना ॲक्शन मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहे। नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे सांभाळल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बोनसोळे यांनी दिनांक 29 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची दुसरी बैठक घेतली। यात त्यांनी कर्तव्यात हलगर्जी करणाऱ्या काही पोलीस अधिकाऱ्यांची खरपूस समाचार घेतल्याची चर्चा पोलीस वर्तुळात सुरू होती। दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात पेंडिंग प्रकरणे व आवेदने तत्काळ सोडवण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकाऱ्यांना टार्गेट दिले आहे। याबाबत जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक पीयू जगताप यांनी जिल्ह्यातील पोलीस विभागाच्या निगडीत पेंडिंग प्रकरणांचा आढावा घेतला। 2000 आवेदने पेंडिंग असल्याची बाब समोर आली। या पेंडिंग आवेदन व तक्रारींचा निपटारा करण्याची सूचना सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आली। त्यामुळे अवघ्या काही दिवसातच 1284 तक्रारीवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक पीयू जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्हा पोलीस दलात इन्व्हेस्टिगेशन रिकव्हरी प्रशासकीय कामात निकोपस स्पर्धा व्हावी याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बोनसळे यांनी पोलीस ठाण्यांना फिरते चषक देण्याची योजना सुरू केली आहे। यात CCTNS डाटा फिडिंगच्या कामात उत्कृष्ट कार्य केल्याने पुसद पोलीस ठाण्याला फिरते चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले। सोबतच उत्कृष्ट तपास मुद्देमाल जप्ती व गुन्हा प्रकटीकरण याकरिता नेर पोलीस ठाण्याला व उमरखेड ठाण्याला दोषी सिद्धीकरता फिरते चषक देण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक पीयू जगताप यांनी दिली।